आपल्याला आहे ऍडजस्टमेंट ते नक्कीच करायला हवी. ती ऍडजस्टमेंट आपण कारण केलेली आहे. तर रघुनाथ इलेव्हन संघाचे जे खेळाडू होते हर्षद त्यांचा एक्झाम आहे. ओ यावेळेस मात्र मिडॉनच्या वरून एक्झिक्यूट करताय. चेंडू जातोय वाइड इज लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर पहिला चौकार आजच्या दिवसातील. पाच धावा येत आहेत. पहिले षटक सुरू आहे. प्रशांत कुंभारकर योगेश अगेन्स्ट हा चौकार लगावत आहे. हो हा चेंडू यावेळेस लेग स्टंप सोडून जाणार होता. पंचांनी वाईडचा इशारा केलाय आणि अवांताच्या रूपाने ही एक धाव येते. प्रशांत वर्सेस योगेश जबरदस्त कॉन्टेस्ट. एकत्र सलामीला आले कित्येक मोठमोठ्या भागीदारी दोघांनी साकारल्या. नेहमीच आपल्या संघासाठी जबरदस्त परफॉर्मन्स दोघांनी दिलेला आहे. पण आता मात्र एकमेकांच्या समोर हा चेंडू वाडिश मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण कम बॅक करत असताना योगेश जाधव एक चांगली कॉन्टेस्ट. ऑफ साईड क्षेत्र जर तुम्ही पाहिलं तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे वाडिश लॉंग ऑफला. आणि इनफील्ड मध्ये गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पॉइंट आहे शॉर्ट कव्हर पॉइंट आहे शॉर्ट कव्हर आहे. आणि ऑन साईडला शॉर्ट स्क्वेअर लेग फाईन लेग आणि मिडॉन. ओ स्वीप करताय झेल होता पण झेल त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय चौकार.
निश्चित आहेत आणि सरकारी सेवेमध्ये रुजू देखील आहेत, पण क्रिकेटवरचं प्रेम त्यांना नेहमी मैदानावरती घेऊन येत असतं, भरपूर मागणी आहे त्यांना. नवीन गोलंदाज येत आहेत, गोलंदाजी मार्गवरती सागर भंडारी सज्ज होत आहेत. स्ट्राईकला फलंदाज आहेत प्रवीण भंडारी. सागर भंडारी टू प्रवीण भंडारी असे दोन भंडारी एकमेकांच्या समोर येत आहेत. मात्र आज काळ आणि पाटील एकत्र आले आहेत, भंडारींनी मात्र एकत्र आलेले आहेत. प्रेक्षणीय लढत तुम्ही पाहाल. ओ पूल करतायत, गॅप मध्ये खेळतायत, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. प्रवीणने आल्याचा इथे आपला परिचय दिला आणि चार धाव्याने स्वतःचा अकाउंट ओपन केला आणि संघाला नेऊन ठेवलं ते 15 घरामध्ये. धाव संघ धावपलकावरती 15 धावा. हो या विषयी अव्यत आहे, झेल होणार का? नाही, झेल झालाय ड्रॉप. आणि अपील धावचीच, बघा काय घडतंय, झेल सुटला पण फलंदाज होत आहे धावचीत आणि मैदानावरती लागतोय हा धक्का क्रमांक 2 रणवीर इलेव्हन संघाला. धाव संघ धावपलकावरती 16 धावा. उगवत्या सूर्याची तलपत किरण, उगवत्या सूर्याची तलपत किरण, हिंदू धर्माचा रक्षण केला. आमच्या दिशेने इथे थोडस कन्फ्युजन झालं होतं, पण नशीब बघत एक गाव कम्प्लीट होते, धावसंख्या धावपळ करते पण पाहता येतात. मध्ये सागरला चेंडू अडवता आला नाही. कॉफी बुक स्टाईल मध्ये वीरेंद्र सेवाची आठवण आली फटक्याने, चेंडू जातो सीमा पार आणि हा येतोय सौकार. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह करताय. स्ट्रेट ड्राईव्ह हा फटका नेहमीच आठवण करून देतो. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन तेंडुलकर
त्यांचे खरंतर सचिन तेंडुलकर यांचं ट्रेडमार्क शॉट आहे, सिग्नेचर शॉट देखील आपण म्हणू शकाल. हा स्ट्रोक त्यांचा इतका परफेक्ट का झाला तेव्हा त्यांना एका मुलाखती दरम्यान विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की साहित्य सहवास या कॉलनीमध्ये आम्ही राहायचो तेव्हा दोन बिल्डिंगच्या मध्ये आम्ही लहानपणी सराव करायचो. डाव्या आणि उजव्या बाजूला खेळत डिक्लोज रोड समोर 4-10 वाजायच्या. त्यामुळे मी जास्तीत जास्त प्रयत्न करायचो संघर्ष सचिन तेंडुलकर यांनी केलेला 2006 मध्ये बादपाचाला त्यानंतर सचिन तेंडुलकर आमचा देव आहे असे कित्येक बॅनर आहे. सचिन जेव्हा जेव्हा मैदानावरती खेळताना आपण पाहिलं तेव्हा तेव्हा बॅनर त्यांच्या चाहत्यांनी नेहमी जाऊन स्टँडच्या मागे झेल टिपला गेलाय. फलंदाज प्रथमेशला पडतावा लागेल. मैदानावरती लागतोय धक्का क्रमांक दुसरा. सुरुवात आपण गणपती बाप्पाच्या पूजनाने करत असतो, श्री गणेश आपण करत असतो. त्याचं संगीत मैदानावरती एक आनंदाची गोष्ट आणि बघूया स्कूप करण्याचा प्रयत्न आहे की वेगळ्या शैलीमध्ये खेळलेले चेंडूला पाठवले लॉंग लेग सीम पर्सीच्या बाहेर 4 धावा. प्रवीणला रोखणं कठीण झालं. जरी गडी बाद झाले असले तरी धावांची गती अत्यंत चांगली आहे. 32 धावा स्कोप. रेशनने हा स्ट्रोक आणला असं बरेच जण म्हणतात पण या फटक्याचा शोध त्या खेळाडूने लावला. तो डग्लस मर्लियर होता ज्याने झिम्बाब्वे संघासाठी खेळताना सरासपणे या फटक्याचा वापर त्याने केला. मागे बसलोय उन्हामुळे आणि त्यामुळे योगेशच्या रिॲक्शन मध्ये कळालं की हा झेल टिपला गेलाय.
योगेशला मिळते ही या इनिंग मधली तिसरी सफलता. धावसंख्या धावपळ करतो आपण पाहताय 33. षटकाच्या मदतीने जात बघले 39 च्या घरामध्ये. सतीश पाटील यांच्यासाठी प्रत्येक षटकाला 500 रुपये. शरद पाटील यांच्याकडे पारदर्शक आहे. या षटकाला मिळतील का? हा षटकार ग्राह्य धरला जाईल. काका पुतण्याचे प्रेम आहे. आता माहिती पडाला पंचांनी अखेर फेकाळ. अशा प्रकारे तिसरं षटक संपत. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. सतीश पाटीलने एक षटकार लगावलेले आहे. स्पर्धा आपण पाहता हेतुडने प्रीमियर लीग अत्यंत सुसज्ज असे हे मैदान. मैदानाचा विषय होता पण अभिमानाची गोष्ट आहे. भारताकडे तब्बल 52 इंटरनॅशनल स्टेडियम आहेत आणि खरं तर आत्ताच मोतीला जी टेस्ट संपन्न झाली ती खरं तर जगातला सगळ्यात मोठं स्टेडियम म्हणून नक्कीच मोठ्या आता पाहिलंच आहे. खरं त्याचं नूतनीकरण करण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल हे नाव आधी देण्यात आलं होतं पण त्यानंतर नरेंद्र मोदी स्टेडियम असं नाव देण्यात आलं. भरपूर कॉन्ट्रोवर्सी झाली, भरपूर विषय त्यावरती चर्चेला उधाण आलं. पण त्यानंतर अमित शहा यांनी सांगितलं की खरं तर हे त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट होतं जेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि जेव्हा गुजरात क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष होते तेव्हाच हे प्रोजेक्ट हे स्वप्न त्यांचं होतं. त्यामुळे त्यांना त्याचं नाव देण्यात आलं. तर खरं तर जितकी मैदान देशामध्ये आहेत खरं तर सांगताना अत्यंत खेद वाटतो, खंत वाटतं की या मैदानावर कुठल्याही क्रिकेटपटूचं नाव दिलं गेलं नाही कधी. दोन अशी नावं आहेत जर आपण पाहिलं तर ती फक्त हॉकीपटूची नावं देण्यात आली आहेत. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर आपण पंतप्रधानाची 16 पंतप्रधानाची नावं मैदानावर देण्यात आली आहे. त्यामुळे कुठेतरी त्यावरती देखील एक मोठा विषय झाला. पण 52 मैदानात जगात सगळ्यात एक मैदान आपल्याकडे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाकडे मैदान आहे तर 23, इंग्लंडकडे 23 मैदान आहे. ज्या देशाने क्रिकेटचा शोध लावला तिथे मैदानं कमी आहेत पण आपल्याकडे 52 मैदान आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडे 22 आहेत. पाकिस्तानकडे देखील 21 ते 22 मैदान आहेत. असे टॉप 4 कंट्रीज आहेत ज्यांच्याकडे की मैदानं उपलब्ध आहेत. त्यावर क्रिकेटची क्रेज. मणिग्राम हे एक हरियाणातील एक शहर आहे. तिथे तर 100 मैदान आहेत. ती भाड्यावर दिली जातात. कित्येक तरी रोचक किस्से क्रिकेटमध्ये. थोड्या मॅचच्या दिशेने फलंदाज मारतोय परेश म्हात्रे. अवसंख्या धावपळ करतोय आपण पाहतो 39. ओ यावेळेस
रस्त्यात त्यांचे फॅन्स त्यांना अडवलं, कुठेतरी इथे यायला उशीर होईल. दशरथ दादा पाटील मॅन फ्रॉम करावे नवी मुंबई. ओ यावेळेस ड्राईव्ह करतात कव्हरच्या दिशेने. एकदा पूर्ण झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या दरम्यान दोन धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि दोन धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 41 घरामध्ये. कालच्या दिवसात एकविरा 11 हा संघ पोहोचलेला आहे अंतिम फेरीमध्ये. संघ मला खूप खुश होते, संघ नायक खुश होते, सर्व खेळाडू खुश होते. प्रत्येकाला ट्रॉफीचं आकर्षण असतं, प्रत्येकाला जिंकणं महत्वाचं असतं. हो यावेळेस एक्स्ट्रा कवरच्या दिशेने एकदा पूर्ण होते. दरम्यान सोम 11 संघाचे पुरस्कर्ते सुनील दादा पाटील यांचं आगमन झालंय. दादांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. धावाय धाव फुलकावरती आपण पाहतो 42. चौथं षटक प्रगतीपदावरती परेश म्हात्रे गोलंदाजी करतायत. ओर द विकेट हाफ ट्रॅकर यावेळेस हवेतून खेळतायत. समोर क्षेत्ररक्षक हा झेल डीपला गेलाय. फलंदाज होत आहेत बाद सतीश पाटील यांच्या खेळीचा होता अंत. आणि मैदानावरती लागतोय हा धक्का क्रमांक 5 रणवीर 11 संघाला. धावसंख्या 42. पाटील आणि त्याचबरोबर नवनाथ पाटील यांना विनंती करेन. त्याचबरोबर प्रकाश गणा काळन कुशा दिनकर म्हात्रे आणि त्याचबरोबर जनार्दन भंडारी सगळ्यांना विनंती करणं. आपल्या गावातील जे कोणी मान्यवर असतील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती सगळ्यांना मी विनंती करणं. सगळ्यांना खरं तर इथे पर्सनली इन्व्हिटेशन द्यायची गरज नाही. ही स्पर्धा आपली आहे आणि आपण या स्पर्धेच्या सगळ्यांनी या मंचावरती आपलं स्वागत आहे. ओ यावेळेस बीमार शरीरभेदी गोलंदाजी या ठिकाणी होते. गोलंदाज परेश कडना ही चूक झाली आहे. आणि इथे मात्र पंचांनी फील्डचा इशारा केलाय. नो चेंडू आलेला आहे. नियंत्रण राखता आलं नाही. दिशाहीन चेंडू. आणि नक्कीच इथे स्ट्रिक्टली वॉर्निंग दिली असणार पंचांनी. कारण दुसरा बीमार आला तर गोलंदाजी करता येणार नाही. काल देखील एका गोलंदाजाला गोलंदाजी करता आली नाही. धावसंख्या 43. ओ लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडू जातोय सीमा बार आणि हा येतोय चौकार. थँक्यू थँक्यू विजय. दरम्यान मंगेश म्हात्रे अरुण जाधव यांना विनंती करणं आपणही मंचावरती. आपला हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. मैदानावरती फलंदाजीला तकदीर खान आलेले आहेत. पण हा चौकार जो आलाय तो आकाश झुमाळ यांच्या बॅटमधून. धावसंख्या 47. तकदीर खान त्यातर येदुडने गावचे माजी कार्यसम्राट सरपंच म्हणून ज्यांची ख्याती राहिलेली आहे. शरद पाटील याचकडून तकदीर गान यांच्या प्रत्येक षटकराला 500 रुपये आणि हॅट्रिक षटकरांची हॅट्रिक जर लगावली तर 2000 रुपये देण्यात येतील. 5000 रुपये तर क्लीन बोल्ड झालाय यावेळेस. या दरम्यान आपण पाहतायत आणि हा धक्का लागतोय 6 मैदानावरती रणवीर 11 संघाला. धावसंख्या धावपळ करते ती म्हणजे 47. सचिन पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. सचिन पाटील यांचा संघ काल रुद्रवेद 11 संघ या संघातून ते खेळत होते. काल पहिल्या सामन्यात खर तर आता तोंडाशी आलेला विजय त्यांचा निसटला आणि त्यामुळे अंतिम सामन्यात विजय प्राप्त करूनही त्यांना पुढे सरकता आलं नाही. तर पुढचा सामना असेल रघुनाथ 11 वर्सेस सोम 11. एका बाजूला सुनील पाटील व मिलिंद गाळ यांचा हा संघ जे पुरस्कर्ते आहेत. तर टॉससाठी येऊन थांबायचंय, सज्ज राहायचंय, कुठेही जाऊ नका. सामना सुरू करायचा आहे. यावेळेस जास्त वेळ घेऊ नका. टीम मीटिंग फार मोठी नसावी. योगेश जाधव या गोष्टीची काळजी घ्या आपण, कारण 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि त्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ शिल्लक असणं गरजेचं आहे. मोहन भंडारी यांना देखील विनंती करेन. खरं तर दयाळू काळांनी पूर्णपणे व्यासपीठाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. प्रत्येक मान्यवरांचं नाव मला सांगतायत. प्रत्येकाला इन्व्हिटेशन नक्कीच या ठिकाणी दिलं गेलेलं आहे. तर दयाळू आज रघुनाथ 11 संघामधून दिसतील. आणि आज दशरथ पाटील यांच्या समोर जर त्यांचा परफॉर्मन्स झाला तर दशरथ पाटील यांना देखील चांगलं वर्णन करता येईल. मी माहिती देईन प्रत्येक खेळाची. दशरथ आता येथे मध्ये आलेले आहेत पण कधी पोचतील
गणेश जाधव यांना देखील विनंती करणं मंचावरती या आपण. फुलचंद्र काळन यांना देखील विनंती करणं आपणही मंचावरती या. जास्त वेळ घेत आहे योगेश, आपण प्लीज कॉपरेट करा, जास्त वेळ घेऊ नका. सामना अशा प्रकारे थांबणं चांगलं दिसत नाही. यूट्यूबला ही स्पर्धा लाईव्ह आहे, रणनीती फार महत्वाची असतेच, पण जास्त वेळ घेणं देखील चुकीचं आहे. नितीन पाडली येतात अंतिम षटक घेऊन. स्ट्राईकला फलंदाज तकदीर काळन आहे, बघूया तकदीर काळन यांच्यासाठी पारितोषिका शरद पाडली आजकडून. प्रत्येक षटकाराला 500 रुपये आणि 3 षटकार जर सलग मारले तर 5000 रुपये. स्पर्ध विकेट हा चेंडू यावेळेस उर्ध बॉलर हेड खेळता चेंडू येतोय अगदी मधोमध लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आले होते योगेश आणि धावसंख्या दाखल करते आपण पाहताय 49 धावा. 2 धावा वेगाने पूर्ण केले आहेत आणि ज्या व्यक्तीची आम्ही वाट आतुरतेने पाहत होतो ते सर्वांचे लाडके कॉमेडी किंग दशरथ पाटील यांचं हे दुटणे क्रीडानगरीमध्ये हार्दिक अधिक सहर्ष स्वागत आहे. तर दशरथ पाटील आमचे लाडके आहेत, दशरथ दादा आपलं हार्दिक अधिक सहर्ष स्वागत आहे. दशरथ दादा आल्यानंतरच सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलेले आहे. आम्ही 2 दिवस किती ओरडलो तरी कोणीच हसणार नाही, पण दशरथ पाटील जर आले तर हास्य हे उमटणारच. वेलकम दादा, स्वागत आहे आणि तुम्ही लवकरच आम्हाला जॉईन व्हाल, तुमची वाट आतुरतेने सगळेजण पाहत आहेत आणि काही जणांनी धसकाही घेतलाय काय बोलतील आम्हाला हा विचारताना पडलाय. तर मी म्हटलं दशरथ पाटील एक बेधुंद तोफ आहे, तिला रोखणं फार कठीण आहे, ही मुलुक मैदानी तोफ आहे आणि ते अखंड महाराष्ट्रात अशाच प्रकारे ती धडधडत असते. ओ यावेळेस लॉप केलाय एक्स्ट्रा कव्हरेजच्या वरून हा चेंडू हाय अँड हँडसम 6 आर. धावा स्लॉग ओव्हर मध्ये आक्रमण केलं जात आहे, खूप जबरदस्त बॅटिंग तकदीर काळ दाखवत आहे. आंबी किसी से कम नाही, संघ नायक आहेत आणि संघ नायक कसे असावे याचं उत्तम उदाहरण ते सादर करतायत. राजकीय क्षेत्रामध्ये देखील जबरदस्त कामगिरी त्यांची राहिलेली आहे. राजकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, फार मोठी जबाबदारी तकदीर काळने नेहमीच स्वीकारलेली आहे. असं व्यक्तिमत्व बॅटिंग करत असताना हा चेंडू व्यवस्थित ड्राईव्ह करतायत. पाडिश्य मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव येते संख्या धावपूल करते आपण पाहतायत 58 धावा. दरम्यान मिथुन संदे यांना देखील मी विनंती करणं आपण यायचं आहे, आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आज गोटे अंपायर असायला हवा होता, दशरथ पाटील यांची देखील इच्छा होती. ओ हा चेंडू दिशाहीन लेग स्टंप सोडून जाणारा, अत्यंत वेगाने हा चेंडू गेलाय सीमा रेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता पण व्हाईटचा इशारा पंचांचा येतो आणि अशा प्रकारे 1+4 मिळतील 5 धावा आणि 5 धाव्याने संघ जाऊन पोहोचल्या 63 घरामध्ये. अंतिम षटक प्रगतीपथावरती आहे आणि या षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने धावा येत आहेत. एक मोठं लक्ष उभं केलं जाईल रणवीरच्या माध्यमातून. टॉस गमावलाय पण हरकत नाही, बॅटिंग खूप चांगली होते आणि तकदीर खान यांनी 10 धावा केले आहेत. सुरुवात देखील चांगली झाली, प्रवीण भंडारीने देखील 14 धावांचं योगदान दिलं होतं, 3 चौकार त्यामध्ये सामील होते. हा चेंडू ऑन साइडला, व्हॉट अ शॉट, ग्रेट टायमिंग, ग्रेट कनेक्शन, व्हॉट अ शॉट सिलेक्शन, षटकार. थँक्यू. चेंडू हवाय आणि धाव संख्या धावपलकावरती 69. मला वाटतं या स्पर्धेतील कालच्या दिवसातील आतापर्यंत जर पाहिलं तरी सर्वोच्च सांघिक धावसंख्या. एक मोठं लक्ष इथे उभं केलं जाईल हे चित्र आता मात्र स्पष्ट होताना. निकेश भंडारी 8व्या क्रमांकाचा फलंदाज, खरं तर हा ज्युसी फुलटॉज होता. फुलटॉज चेंडू कुठल्याही फलंदाजाला नेहमी आवडत असतो आणि फुलटॉज चेंडू असेल, ओव्हर पिच असेल, शॉर्ट ऑफ लेंथ असेल, हे चेंडू नेहमीच फलंदाजासाठी पर्वणी असतात. ओ हा चेंडू पुन्हा एकदा लेग स्टंप सोडून जाणारा, व्हाईटचा इशारा येतोय.
धाव संख्या धावपल करते आपण पाहताय 70 धावा। यूट्यूब वरती जे प्रेक्षक पाहताय त्यांच्या माहितीसाठी दशरथ पाटील आलेले आहेत आपल्या हेदुडने क्रीडानगरी मध्ये। इथे हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतात, निकेशच्या बॅट मधून येतोय, आणखीन एक षटकार आणि अशा प्रकारे 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 5 षटकांच्या अखेरीस एकूण धावसंख्या रणवीर इलेव्हनची 76। रिव्ह्यू घेतलेला आहे, आय थिंक वेस्ट आईड साठी हा रिव्ह्यू घेतलाय आणि फलंदाजांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे, त्यामुळे बघूया। आमची टेक्निकल टीम त्या ठिकाणी आहेत, महेश वेले, सचिन मात्रे व त्यांचे सहकारी। WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, तर बघूया काय आहे। फन्सनने तर हा चेंडू नो घोषित दिला नाहीये, फन्सनच्या दृष्टीने हा चेंडू एक लीगल बॉल आहे, बघूया। तर नोचा इशारा आलेला आहे, रिप्ले मध्ये पाहण्यात आलं रिव्ह्यू, DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, आणि त्याचा फायदा झालेला आहे। धावसंख्या धावपळ करते आता मात्र 77, गुड डिसिजन खरोखर। DRS किंग म्हणून महेंद्र सिंग धोनीकडे नेहमी पाहिलं जातं, रिव्ह्यू कसा घ्यायचा जगामध्ये, जर DRS किंग कोण असेल तर महेंद्र सिंग धोनी। तकदीर काळ्यांच्या कटआउटला चेंडू जेव्हा हिट होईल कुठल्याही फलंदाजाने जर अशा प्रकारे हा स्ट्रोक खेळला आणि तो चेंडू डायरेक्ट त्यांच्या कटआउटवरती हिट झाला तर 1000 रुपये मिळतील गणेश आनंदगाना। आज गणेश सकाळी आलेले, त्यांचा संघ काल अशी विलेवन हा संघ आपण खेळताना पाहिला। नक्कीच्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा थोडस कन्फ्युजन आहे। धावपळकरवरती 77, सचिन पाटील बघूया चर्चा करतायत पंचांशी काय निर्णय येईल। खेळ भावना ही फार महत्वाची असते, क्रिकेट म्हटलं की आपण विजय भावनेने मैदानावरती नेहमी उतरत असतो, पण त्याचबरोबर खेळ भावना, क्रिकेट हा सद्गृहस्थांचा खेळ असं म्हटलं जातं, पण बऱ्याचदा मैदानावरती अनेकदा काही गोष्टी आपण पाहत असतो। तर बघूया इथे काय घडते, सत्याहत्तर ही धावसंख्या। गोलंदाज पुन्हा एकदा षटकात दिलं, अंतिम चेंडू आहे, पण अंतिम चेंडू ओ हा चेंडू शफलून घेण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप वरती आले होते, डॉट चेंडू येतोय आणि अशा प्रकारे एकूण धावसंख्या धावपळ करते 77। एक भलं मोठं लक्ष उभं केलं रणवीर इलेव्हन संघाने, टॉस जिंकून मायर इलेव्हनने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला व कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा त्यांचा मानस होता, पण खर तर त्यांचा हा निर्णय चुकला आणि मैदानावरती रणवीर इलेव्हन संघाने उभी केलेली आहे 77 धावसंख्या। आणि आता मात्र मायरा इलेव्हनला एक खूप मोठा पर्वत सर करायचा आहे, त्या पर्वताचं नाव आहे 78 आणि कॉमेडी बॉक्स मध्ये दशरथ दादा पाटील। तर फोटो सेशन या ठिकाणी केला जाईल, मी विनंती करेन रणवीर इलेव्हन संघाच्या खेळाडूंना, इंद्रजित काय आपण आपला संघ घेऊन या ठिकाणी या फोटो सेशन होईल। दादाला विनंती, दादा या आपण कॉमेडी बॉक्स मध्ये होऊ नये, त्यामुळे आम्ही मागे बसलोय, दुपार 2-3 मॅच नंतर आपण तिथे जाणार आहोत आणि तुम्ही आलात आम्हाला आनंद झाला, भरपूर महिन्यांनी आपली भेट झाली आहे आणि तुम्ही तुमचे कोणते नंबर आम्ही गुगलवरही सर्च केले, तुमचे नंबर सापडले नाही आम्हाला, पण शेवटी तुमचा नंबर तुमच्या जावयानं सापडला। आमच्याकडे 2 नंबर आहेत, मच्छिंद्र पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते, आपण मानाचा फेटा या ठिकाणी इंद्रजित काळे यांच्या डोक्यावरती परिधान करायचा आहे, कारण जे संघ मालक आहेत रणवीर इलेव्हनचे।
दशरथ पाटीलला दशरथ दादांना येताना कुठला अडथळा निर्माण झाला नाही, व्यवस्थित झाला आपला प्रवास. कारण वाघाला कोण रोखणार, वाघ वाघ असतो आणि वाघ जेव्हा येतो तेव्हा गर्दी आपोआप कमी होते, ट्रॅफिकही कमी झाली असेल. रमेश म्हात्रे तुम्हाला सलाम करतायत आणि आज ते म्हणाले की दशरथ पाटील आल्यानंतर मी नाचणार, काल ते नाचलेच नाही. दशरथ पाटील यांना आणण्यासाठी किती किती प्रयत्न करावे लागतात, किती सेटिंग लावावे लागते, वरपर्यंत दिल्लीपर्यंत जावं लागतं तेव्हा ते येतात, नाहीतर कुणी त्यांना आणू शकत नाही, ते त्याच्या मर्जीचे मालिक आहेत. विजय कळण तुमचे जावे इन ॲक्शन मध्ये आहे, बघून घ्या. 16 कोटीला त्यांना घेतलंय, 16 कोटीला विकले गेले ते आणि ते रणवीर 11 मध्ये खेळत आहेत आणि त्यांची टीम तुम्ही पाहू शकाल, ज्यांनी बॅटिंग केलेली 77 धावा केल्या आहेत आणि 78 धावांचं लक्ष आहे. तर या आपण ऐकूया दशरथ पाटील यांना या द्वितीय सत्रामध्ये, कारण दादा आलेले आहेत आणि दादांना आपण ऐकूया. करणला आपण नेहमी ऐकत असतो, मलाही तुम्ही नेहमी ऐकत असता आणि दशरथ दादांना सांगितलेलं बिंदास, दशरथ दादांना बिंदास नाही सांगितलं त्यांना कोणी रोखू शकत नाही, कारण त्यांना कंट्रोल करायला सांगितलं तर ते कॉमेंट्री करू शकत नाही मनमोकळेपणाने. तर माईक हा चांगला आहे, तुम्ही चेक करा तुम्हाला कोणता हवा आहे, पाहिजे तर अजून नवीन आणू आपण, 25,000 मागू. पण तुम्ही धन्यवाद विनोद पाटील. भोपरगावचा दुसरा बाल सभा ज्यांना मी म्हणतो, आमचे विनोद पाटील माझ्या समवेत. मी जेव्हा बघितलं की ही प्रीमियर लीग आहे की 2-3 लाखाचं आयोजन, म्हणजे अतिशय भव्य दिव्य स्पर्धा, मला डाऊट होता. कारण ज्यावेळी प्रीमियर लीग असतं ना त्यावेळी काहीही नसतं तिथं, ना पाण्याचा पत्ता. तर तुम्हाला सांगतोय मी, तुम्ही गोट्याला का नाही आणला, गोट्या आणि रेशमा मयेकर यांचं बजेट आहे टोटल 25,000, म्हणजे अर्धा तोड्याची सोन्याची अंगठी नाही येणार का? तर जिंकण्यासाठी 78 धावांची गरज. हेडूटने प्रीमियर लीग 2021 क्रिकेटचा कुंभ मेळा, क्रिकेटची मांदी आली, क्रिकेटची गंगा जली, क्रिकेटची गटार गंगा, IPL देखील झकमारी, मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, लालबागच्या राजानंतर यांचा नंबर लागतो, म्हणजे अतिशय चांगली स्पर्धा. कारण ज्यावेळी आम्ही असतो ना विनोद पाटील, कोणी निंदा कोणी वंदा असं समालोचन आमचा धंदा, आम्ही जिथं जातो तिथं सांगतो. तर या ठिकाणी 2 बलाढ्य संघ, खरे गावातील बघूया प्रीमियर लीग. आता बघावं तर विनोद पाटील प्रीमियर लीग सध्या फार फॅड आलाय बऱ्याच दिवानी, कारण ज्यावेळी स्पर्धा संपतात ना ओपनच्या त्यावेळी प्रीमियर लीग हा म्हणजे शेवटची उत्तर पूजा असते. स्थापना तुम्ही केलीत, उत्तर पूजा देखील तुम्ही करा. तर यावेळी पहिला सामना, पहिली धुमच चक्री चकमक जुगलबंदी आतषबाजी हमरी तुमरी रसिकेत कलगीतोरा यादवी रणधुंदवी रणधुमाळी रणकंदन रणभेरी. 2 टोळक्यामध्ये घमासान धुमशान. जसा जसा आमचा आवाज खुळेल जरा 12 ची आरती हो द्या. सलामीची आरंभीची पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन, पदार्पण, संघाचा पहिला स्ट्रायकर गोलंदाज, पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. विनोद पाटील जय के गेले आमचे फॅन होते बऱ्याच वर्ष, म्हणते पडल्याच्या मैदानावर त्याने आमचे समालोचन ऐकलं, त्यांना देखील राहवलं नाही. पहिला षटक, पहिला गोलंदाज मीडियम पेसर रायडा महोदय के म्हणला, चेंडू पंच केला, पुश केला, बघूया चेंडू जाईल. मेडऑफच्या दिशेने 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या बिनबाद 1 फनन. हेडूटने प्रीमियर लीग 2021 भव्य दिव्य आयोजन. तर या गावचे विद्यमान सरपंच सर्वांनी तगदेची कालन देखील केलं, म्हणजे ही हौशेला मोल नाही विनोद पाटील. तर षटक क्रमांक पहिला बरोबर 78 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. षटक 24 4 षटक आहेत ना, 5 षटक.
नाही काही ठिकाणी चार असतात जसा जसा टाइम होता तसा एफ आय साय कमी केला जातो पण इथं भरपूर वेळ आहे टीम कमी आहेत नाही तर काही ठिकाणी रात्र थोडी सोंगे फार डावकुरे आताचा फलंदाज संघाची धाव संख्या बिनबाधे 1-1 आणि हा चेंडू आहे सक्रावती लाईन पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक चेंडू आहे लॉंगॉनच्या दिशेने चेंडू पंच केला पुश केला चेंडू टॅप केला चेंडू बदलला चेंडू रेमटवला एक धाव मलते संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान संघाची धाव संख्या बिनबाद 2-4 78 धावांची सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न आणि प्रवीण पाटील षटकारसाठी 500 लावताना कमीत कमी 500 लावा नाक्यावरची लेबद्री म्हणजे 900 आहे नाही तर काही ठिकाणी 100 एक 3 तरी येईल का सांगा मला 3 आहे 130 रुपयाचा कारण लॉकडाऊन नंतर 500 मदरी डायरेक्ट लेबोला का 900 केली मिस्त्री 1500 रुपयाचा म्हणून घर बांधणं मजरी पर मजरी नको बांधकाम परवडलं पुन्हा त्या तयार बॉलिंग मार्कवर जरा गेम जरा स्पीडअप करा प्लीज अतिशय चांगलं क्रिकेट प्रीमियर लीगचा हा जबरदस्त क्रिकेटचा महासंग्राम हेरोडने गावानं पहिल्यांदा मला लॉन्च केलाय धन्यवाद देतो आयोजकांना जर पुढच्या वर्षी असले तर पुन्हा येईन मी पुन्हा येईन कारण आपलं सगळं स्ट्रीट असतं कोणी निंदा आणि कोणी राजकीय व्यक्ती असते पण राग म्हणू नका निवल मनोरंजन आहे कारण नेहमी म्हणतात क्रिकेट इज अ फनी गेम रायडा महोदय केट पुन्हा त्या तयार यस चेंडू केलाय वायडिश मिड विकेटला आणि हा फलंदाज मोठे बाद होईल संघाला पहिला हादरा पहिल्या विकेटचा बदन पहिला मुतखडा बाजूला किडनीमध्ये अडकलेला पहिले विकेटचं बदन पहिली विकेट तडीपार हद्दपार जेर बंद स्थानबद्ध पहिल्या विकेटची हकाल पट्टी उचल बांगडी पहिल्या विकेटचा काढता पाय प्रथम विकेट स्वाहा पहिल्या विकेटचा एन्काउंटर धाव संख्या 3 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट तर वन डाऊन द फलंदाज नवीन फलंदाज अकबर आणि यांच्याच गावातील करण कालन रायझिंग स्टार कारण डोंबिवली म्हटलं की आम्हाला घाम फुटतो कॉमेंट्री कशी करावी कारण इतर टांगती तलवार असते कारण पहिल्यांदा मी बसलो 2008 साली रत्नभुवा स्पर्धेला त्याच्यानंतर आम्ही गेलो रामाने देखील एवढं वनवास त्याच्यापेक्षा आम्ही जास्त भोगला त्याच्यानंतर पुन्हा नंबर लागला रात्री कालोका स्पर्धा केली तिथं होतो गोट्या सोन्यापेक्षाही गोट्या मग गोट्या खालच्या नाही तर अख्खा गोट्या मी म्हणतो विनोद पाटील रेशमा तर रेशमा नाही तिथं नाव ठेव उष्मा उष्मा म्हणजे गरमी
रेशमा पाहिजे होती ठीक आहे, सला आपला धनंजय मुंडे व्हायचा म्हणून लांब राहायचं, लेडीजचा भरोसा नाही। आणि हा चेंडू पुन्हा यस आउटसाइड द ऑफ स्टंप, जबरदस्त चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, अचूक टप्पा, उत्कृष्ट मारा, मजा डॉटबॉल निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा संघाची धाव संख्या रोडावली, धाव संख्या थंडावली, धाव संख्या लोली पडली 7 वर। पहिल्या षटकात फक्त इनमिन 7 धावा, दुसरा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वजन, दुसरा षटक प्रगती पदार बॉलिंग मार्कवर। तर नांदेलीगावचे सन्मान्य दीपक माझ्याने विनंती आपण स्टेजवर स्थान पाहून प्लीज। पण विनोद पाटी मी बऱ्याच ठिकाणी बघतो लोक यायला घाबरतात, का घाबरतात, त्याचं कारण म्हणजे त्यांना वाटतं खिशात हात घालायला लागतो काय, तिथं गेलं म्हणजे काहीतरी पैसे नाम नाही द्यायला लागतील काय नाही। दादा ही स्पर्धा भरपूर आहे मोठी, हेडोटणे गावचं हे हत्तीला देखील चड्डी घालतील। तर एवढं मोठं आयोजन केलं काही जोक नाही, कारण सर्व सोंग आणता येतं, पैशाचं सोंग आणता येत नाही। माहीत आहे विजय विजय कळण आणि हा जेंडा आवडसा द्या अष्टम, कारण हे मनोरंजन आहे। एवढे बोलू नका नाही तर तुम्हाला ईडी लागेल। प्रताप सरनाईकची अवस्था काय झाली माहिती आहे ना, रात्री पेट्रोल खरेदी करा, दुसऱ्या दिवशी विका, नाही संपलं तर आपल्या अंगावर होता आत्मनिर्भर भारत। मिस्टर मोदी पुन्हा एकदा तयार आहे ना महोदय विकेट, आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा पुल करायचा, तो चेंडू हवेमध्ये असेल, खराब फटका होता, खराब करूया। क्षेत्ररक्षण संघाची धाव संख्या दोन्ही फलंदाज संघाची धाव संख्या 9 वर 14 वर 14, 77 धावांची 78 धावांची गरज, एक मजबूत टार्गेट, जबरदस्त आव्हान। शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण। आणि हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, येस लांबा मिळवून आणि फलंदाज बाद आणि संघाला बसेल दुसरा हादरा। फलंदाज अतिशय चांगलं क्रिकेट, चांगलं मैदान, सुसज्ज अशी स्पर्धा बघूया। गेले 2 दिवस, आजचा शेवटचा दिवस म्हणजे काल्याचा दिवस। विनोदजी पाटील आहेत अतिशय तंत्रशुद्ध समालोचक, बऱ्याच मोठ्या स्पर्धा जे कव्हर करतात। आणि डीजेवाले कोण आहेत, राज डीजेवाले अगासन, त्यांना सांगतो नंतर आमची फरमाईश लावा, त्याच्यानंतर आम्ही बोलणार। आउटसाइड द ऑफ स्टंप, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, उत्कृष्ट मारा, पुन्हा एकदा डॉट बॉल चेंडू, आणि चेंडू फळीमध्ये कुठल्या प्रकारचे मेतकूद, म्हणजे डॉट बॉल निर्धाव चेंडू। संघाची धाव संख्या पुन्हा एकदा 14 वर 14 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट। सद्यस्थिती विद्यमान असता पहिल्या षटकात धावाले फक्त इनमिन 7 धावा। आणि हा पुण्याचा चेंडू खणून काढल्या, जबरदस्त टायमिंग ऑन सायला, अप्रतिम फटका आणि हा मिळता हा षटकार, यस दमदार स्ट्रोक, जबरदस्त टायमिंग डीजे। आयोजेसाठी एवढं बक्षीस आहे, मग इकडे तुम्ही कशाला झकमा द्या, तिकडे जा, स्टेजवर जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे। दादा पैसे द्या दादा, नाही तर आमची सुजवतील। नाही पहिला सांगतो, पैशाचा रोकडा व्यवहार आहे, हे काय वाण्याचं दुकान नाही, आजचं उद्या दिलं चालेल, हा रोकडा व्यवहार आहे। प्लीज लावताना जरा विचार करा, का जे लावणारे लोक असतात शेठ लोक असतात, तुमच्या खिशात काही नाही, म्हणजे दुसऱ्याचा बंगला पाहून आपल्या झोपडीला आग लावायची, पैसे असतील तर लावा, नाही तर खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, कोण आहे वगैरे। बाबा दे दादा, जा कांदा बटाट्याचे गुण घेऊन असला बरा वाटल। तर 1000 रुपये कॅश प्राईज, 700 का
म्हणजे काय वाईट नाही. समथिंग इज बेटर देन नथिंग. गोलंदाज देवेंद्र आणि हा चेंडू बनवता येत चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी अचूक टप्पा मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. धाव संख्या 20 वर 2 बाद 20 अजूनही जिंकण्यासाठी 58 धावांची गरज. दादा षटक संपू दे त्याला धीर धर आणि हा पुढे 11 दळांकडे तो पुन्हा एकदा येत चांगला फटका चेंडू झाला ऑन साइड ला दमदार स्ट्रोक. 2 धावांनी संघाची धाव संख्या 22. आगमन झालं पुन्हा यामध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल अतिथी देव भव आणि हा दमदार स्ट्रोक. यस पुन्हा एकदा दमदार टायमिंग. वज्र टोळा भीम टोळा आदिवासी फटका माथाडी फटका वडारी फटका. वडारी म्हणजे गोटे अंपायर. 1200 घेणारा दिवस 12000 झाला. चाली मध्ये नाना गोट्या टॉवर मध्ये राहायला गेला. किलो मध्ये विकणार गोट्या ग्रॅम मध्ये विकायला लागला. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्क वर आणि हा चेंडू येस 11 लाईन केला तर पुन्हा एकदा चेंडू जाईल लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव मिळते संघाचा टोटल स्कोर झाला आहे 29. धाव संख्या 29. पुन्हा एकदा तयार बॉलिंग मार्कवर गोलंदाजीच्या भोवळ्यावर रॅम्प रोवंड्यावर बॉलिंग मार्क प्रस्थान प्रयाण खुद गमन मार्गस्थ रवाना मार्गात क्रमण संक्रमण. चांगले क्रिकेट चांगलं मैदान भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा थरार अतिशय चांगले क्रिकेट. प्रीमियर लीग म्हटलं की बघूया राईट आर्म होते विकेट आणि हा चेंडू येस अप्पर कट करायचा बघूया आणि हा असेल डॉट बॉल. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज. आणि हा पुन्हा देयस आउटसाइड द ऑप्शन बघूया पंतांचा निर्णय आणि हा शेर डॉट बॉल. तर षटक क्रमांक 3 संपुष्टात. तर याला ऐवज साठी त्याला राहत नाही तो उभा. त्याला पहिला मोकळं करा त्याची पहिली ओटी भरा. काय दादा थांबत नाही बघा ना. धाव संख्या 29. 18 चेंडू 29. 9.33 टार्गेट इक्वेशन समीकरण. आणि पुन्हा प्रयत्न करू नका दादा. जर पडलास तर माकड तुला संडासला बसायचे वांदे होतील. एक वेळ मुळव्यात परवडला बस झाले 700 बस झाला 800 रुपये असला पण बरा वाटतं काहीतरी पुण्या घेऊन आलाय. तर या ठिकाणी नानिमी गोयल आमचे नाणेफेकीचा कौल आपण करूयात. आदरणीय श्री फुलाजी पाटील साहेब जे काटेचे आहेत आभार. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती आसन असतवा नाणेफेकीचा कौल जिंकल्यास होम इलेव्हन संघनायक गणेश पाटील आमच्या समवेत आहेत. टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर विश्वास पाटीलचा संघ आहे रघुनाथ इलेव्हन. या संघाच्या विरोधात खेळत असताना कोणत्या प्रकारची रणनीती अगोदरच मैदानाच्या आतमध्ये
उतरने अगोदर तुम्ही आखले का थोडीफार केली आणि या स्पर्धेविषयी काय म्हणणं असेल एचपीएल दुडने प्रीमियर लीग पहिलंच पर्व आहे या स्पर्धेचं सीझन वन मध्ये आपण सर्व खेळत आहात काय सांगाल या स्पर्धेविषयी आयोजन चांगलं आहे याच्यामध्ये चांगले प्लेअर उदयाचे येतील रुके होते संगनायक सोम इलेवन नाणेफेकीचा कौल जिंकलाय जाऊ आपण दुसऱ्या बाजूला रघुनाथ इलेवनच्या संगनायक विश्वास पाटील आहे टॉस महत्वाचा होता हा टॉस महत्वाचा होता आता बॅटिंग करावी लागेल किती धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करा जेवढी जास्तीत करू आम्ही आणि एक प्रश्न विचारेन या स्पर्धेविषयी तुमच्या शब्दातून ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल स्पर्धा खूपच चांगली आहे आणि आपल्याला चांगली चांगली नवीन प्लेयर आपल्याला पुढच्या एडूटने याच्या संघासाठी भेटतील आपल्याला चांगले चांगले प्लेअर आपल्याला बघायला भेटतील याच्यात शुभेच्छा सामन्यासाठी ऑल द बेस्ट टॉस बॉक्स मधून न्यूज आहे टॉस जिंकलाय सोहम इलेव्हनचा संघ नायक गणेश पाटील यांनी आणि त्यांचा निर्णय आहे तो क्षेत्ररक्षण करण्याचा धावत आपण समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी विनोदासोबत समालोचन आपण ऐकू नवी मुंबई करावेचा बुलंद आवाज दशरथजी पाटील धन्यवाद आदरणीय श्री अरुणजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करेन आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हा या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत धन्यवाद करण कालन मग या दोन्ही संघात नाणेफेक झाले अतिशय महत्वाचा सामना क्या बात है त्यांना लावा क्या यस नाही असं काय नाही सर्व धर्म समभाव नवीन फलंदाज तर मी विनंती करतो 50 वेळा धावा विचारू नका प्लीज एका ठिकाणी फक्त चौकार मारला होता आला विचारता आता स्कोर काय झाला चार वेळा विचारलं म्हणजे एक ग्लास दूध पिण्याने काट्यावर जाऊन वजन करणार अरे दादा किती वेळा विचारताय तुम्हाला बस भरपूर टार्गेट काय तुम्ही दुसऱ्यांदा जरी उतरलं ना तरी सुतराम शक्यता नाही पुन्हा बॉलिंग मार कर संघाचा टोटल स्कोर झाला 35 म्हणजे अर्धा टप्पा पण अजून पार नाही केला बोलिंग मार्क तयार षटक क्रमांक चौथा प्रगती बदल चौथ्या षटकाचा मार्क करताना रेट्या लावताना बोलिंग मार्क तयार गोलंदाजीच्या भोळ्यावर ट्रॅकवर तयार जबरदस्त स्पर्धा आणि अतिशय साऊंड सिस्टम त्यात काय असतं लग्नाला नवराकडे फुटकडोल वाजवतात खरं सगळं पाहिजे गोष्टी आणि हा चेंडू पुन्हा यस सगळे कागदी वाघ आहेत गाव भरले मामाचा कोण नाही कामाचा दादा ढाव किती पाहिजे अजून अटॅक करावा लागेल देव माय धरणी ठाय चौथा षटक पुढचा चेंडू तयार राईट आर्म हो द विकेट मिड ऑफ बॅकवर्ड गली शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक यस अयवा झेल जयदास कालन मग ते तर आहे तिथं काय फायदा आहे घेऊन इथं फायदा आहे तिथं तुम्ही काय त्याने देणार आहे दिला असं नारळ मिळेल एक ट्रॉफी मिळेल आणि हा पुन्हा येतात यस फ्लाईट डिलिव्हरी आणि हा चेंडू नासका चेंडू नरकातला चेंडू एक धावेचा चाकणा एक धावेचा मलिदा एक धावेचा फालका एक धावेचा जीएसटी साहेबांना बरं वाटेल या ऐवजेल म्हणजे याच्यासाठी मॅच बघायला नेलेत फक्त ऐवायसाठी झालेत आणि मी पहिल्यांदा फक्त एवढं बक्षीस ऐवायला आहे फक्त तुमच्याकडे एकच आयोजक आहे तो स्पॉन्सर्ड राजेशेठ भोईर मोठा गाव सर म्हणजे गुलाम धर्मा मात्र विनंत्या स्टेजवर स्थाना बनवा प्लीज आणि सन्माननीय शिवाजी कालन यांना विनंती असेल बरं स्थाना बनवा प्लीज तर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 42
लास्ट डिलीवरी इन द फोर्थ ओवर. चला गेंद स्पीडअप करा प्लीज. दोनों संघाला विनंती अशील बघूया. या ठिकाणी जो विद्यमान सामना चालू आहे